आत्ताच नानासाहेब पटोले यांनी सांगितलं आणि ते सत्य आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारता। आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाणजी इथं उपस्थित आहेत। एक चव्हाण गेले, दुसरे चव्हाण बसले, त्यांची खुर्ची आपणच ठेवली होती आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची, कधीही परत येऊ शकत। जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, नितेंद्रजी आव्हाड, वर्षाताई गायकवाड आणि आमचं एकमत आहे, जवळजवळ 48 जागांवर कोणी कुठे लढायचं। आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते, बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे। उद्या पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्या नंतर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही, हेच मी सांगू शकतो। 48 किती जागांवर निर्णय झाला असं जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलं की आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाहीये सर, लोकसमोर आमच्यात मतभेदच नाहीये आणि प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे। फक्त आकडा नाही, इतके लढायचे आहेत, तितके लढायचे आहेत, तितके। आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा नाही आपल्याला, तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागा सुद्धा जिंकायच्या, प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत। आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधी सुद्धा अत्यंत समाधानानं आज मिटिंगमध्ये बसले आणि निघून गेले, उद्या पुन्हा येतील। ते म्हणतात आकडा सांगितलं नाही, अजूनही आकडा सांगितलं कोण किती जागा, वंचितचे प्रतिनिधी म्हणतात की आकडा उद्या, आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहेत। आज त्यांची कार्यकारिणी त्यांची बैठक आहे, आज सभा झाल्यावर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची, त्यानंतर त्यांची कार्यकारिणीची बैठक आहे, त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच सुहास्यवदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही या सगळा फैसला करू। अंतिम जागा वाटप उद्या घोषित होणार नाही। जागा वाटपासाठी आपल्याला माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब हे सगळे प्रमुख नेते काँग्रेसचे हे एकत्र बसून जागा वाटपाचा मसुदा जाहीर करतील, त्याच्यामुळे तुम्हाला परत इकडे यायची आम्ही तजदी देणार नाही। हिंदी हिंदी बताइए। लगभग देखिए महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी है, वंचित बहुजन आघाड़ी के साथ में बात कर रहा हूँ, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना, वंचित बहुजन आघाड़ी, आज लगभग हमारा पूरा ड्राफ्ट तैयार है कौन कहाँ लड़ेगा। आज वंचित बहुजन आघाड़ी के प्रतिनिधि भी आए थे, बैठे थे और मुझे लगता उनसे भी बहुत ही सकारात्मक चर्चा हुई है। कल वापस हम बैठेंगे और उनका जो अंतिम प्रस्ताव है उसके ऊपर चर्चा होगी, लेकिन हमें पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में और देश में जिस प्रकार की तानाशाही और संविधान के खिलाफ मोदी जी ने मोर्चा खोला है, उसे लड़ने के लिए वंचित बहुजन आघाड़ी हमारे साथ रहने वाली है। क्या सारी सीटों पर चर्चा होगी? बन जाएगा, कोई समस्या नहीं है, बन जाएगा। अगर पूरे देश में बना है तो महाराष्ट्र पीछे नहीं रहेगा। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।